आपण बघितलं. अगदी तशाच प्रकारे आपण वजाबाकी आज तशाच प्रकारे वजाबाकी हा घटक आपण आज बघणार आहोत. वजाबाकी करत असताना देखील आपल्याला कोणकोणत्या घटकांचा जवळचा संबंध येऊ शकतो आणि काय गोष्टींची काळजी घ्यावी लागते, तसेच लेखी उदाहरणामध्ये उदाहरणाचा अर्थ समजून घेऊन योग्य क्रिया कसं करणं गरजेचं आहे हे आपण बघणार आहोत. तर वजाबाकी करताना पहिल्यांदा आपल्याला संख्या लेखन तर आलंच पाहिजे. मग बऱ्याच मुलांना असं वाटतं की सर पेपरमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये संख्या दिलेल्या असतात आणि मग संख्या लेखन नाही आलं तरी आम्हाला वजाबाकी करता येईल. पण बऱ्याचदा परीक्षेमध्ये संख्या अक्षरी दिलेल्या असतात किंवा अपूर्णांक पद्धतीमध्ये दिलेल्या असतात, तर आपल्याला संख्या लेखन हा महत्वाचा मुद्दा आहे. वजाबाकी करत असताना आपल्याला संख्या लेखन येणं आवश्यक आहे. संख्या लेखन कसं, त्यांच्या स्थानानुसार आपल्याला मांडणी करता आली पाहिजे. त्यांचं स्थान म्हणजे उदाहरणार्थ एकक, दशक, शतक, स्वल्प विराम पण देता आले पाहिजे आपल्याला. एकक, दशक, शतक नंतर स्वल्प विराम असतो, पुढे हजार, दश हजार. हे सुरुवातीला तीन घर उजव्या बाजूने, नंतर दोन घर स्वल्प विराम, हजार, दश हजार, नंतर लक्ष, दशलक्ष, त्यानंतर कोटी, दश कोटी. या पद्धतीने संख्यांची स्थानानुसार मांडणी आपल्याला करता आली पाहिजे. त्यानंतर वजाबाकी करताना शक्य असेल हातचे मनात ठेवून जर वजाबाकी करता आली तर अधिक चांगला फायदा होईल. आणि लेखी उदाहरण जे आहे, लेखी उदाहरणातील भाषेचा अर्थ, त्या उदाहरणाचा अर्थ आपल्याला नीट समजला पाहिजे. आता आपण प्रत्यक्ष काही उदाहरणांना सुरुवात करूया. उदाहरणार्थ बेचाळीस हजार पंचवीस या संख्येत किती मिळवावे. या संख्येत किती मिळवावे म्हणजे उत्तर छप्पन्न हजार शहात्तर येईल. बघा दिसताना हे उदाहरण गरजेचं आहे. किती मिळवावे, मग आता याची कच्ची मांडणी आपण करून घेऊया. बेचाळीस हजार पंचवीस या संख्येत किती मिळवावे, आधी किती करायचं, किती करायचं त्याला चौकट केली आणि उत्तर आलेलं आहे. उत्तर आलं पाहिजे छप्पन्न हजार शहात्तर. आणि कालच्याही मी बेरजेच्या तासाला सांगितलं मुलांना कोणतंही या पद्धतीचं उदाहरण आलं की मनामध्ये एक छोटं उदाहरण आपण लगेच करून घ्यायचं. उदाहरणार्थ पाचामध्ये किती मिळवावे, पाचामध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर सात येईल. तर पाचामध्ये दोन मिळवावे, पाच आणि दोन सात. हे दोन उत्तर येण्यासाठी काय करावं लागलंय, सात वजा पाच. म्हणजे दिसताना उदाहरण गरजेचं, तुम्ही असंही करू शकता पाच आणि एक सात, दोन आणि पाच सात, शून्य शून्य शून्य. परंतु प्रत्यक्षात दिसणार हे बेरजेचं उदाहरण हे वजाबाकीचं आहे हा अर्थ पण आपल्याला कळणं गरजेचं आहे. जे तुम्ही बेरीज करून सोडवलं तर ते उत्तर चूक नाहीये, परंतु बेरजेच्या विरुद्ध वजाबाकीची क्रिया असते, वजाबाकीच्या विरुद्ध बेरीज असते, हे अर्थ आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी अशा छोट्या उदाहरणांचा उपयोग पडतो. सात वजा पाच तर इथली संख्या मिळणार आहे. तसंच ह्या दोन संख्यांची बेरीज जिथं असते, म्हणजे या संख्येतून एक संख्या वजा केली तर दुसरी मिळेल, या उत्तरातून ही संख्या वजा केली तर हे उत्तर मिळेल, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथे आपल्याला क्रिया करायची आहे छप्पन्न हजार शहात्तर वजा बेचाळीस हजार पंचवीस. सातून पाच गेला एक, सात मधून दोन गेले पाच, शून्यातून शून्य गेला शून्य, सातून दोन गेले चार, पाचातून चार गेला एक. वजाबाकी एकदम सोपी आहे.
14,051. काही मुलं बेरजेतूनही सोडवतात हे, पण मुलांनो ज्यावेळेस इथे आणखी अवघड उत्तर असतं, हच्चे द्यायचे असतात किंवा काही, परंतु किती सोपं असू द्या, आपल्याला उदाहरणाचा अर्थ जो समजणं आहे की या दोन संख्यांची बेरीज इथे आहे आणि उत्तर जे येतं, बेरीज जे येतं, त्यातून कोणतीही एक संख्या वजा केली तर दुसरी संख्या मिळते, हा अर्थ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे बेरीज आणि वजाबाकीचा. आणि मग असे अर्थ माहीत असतील तर पुढची आणखी काही उदाहरणं आपल्याला सोडवायला सोपी जाते. काही सोप्या उदाहरणांकडून अवघड उदाहरणांकडे आपण जाणार आहोत. आता बघा, जर पंचवीस लाख पन्नास हजार वजा 25 लाख बरोबर 50,000 हे उत्तर दिले तुम्हाला. 25,50,000 वजा 25,00,000 बरोबर 50,000. तर 25,11,111 वजा 25,00,000 11,111 बरोबर किती? पहिला पर्याय आहे 11,111, दुसरा पर्याय आहे 25,00,000, तिसरा पर्याय आहे 50,000, चौथा पर्याय आहे 51,111. आता हे उदाहरण जर आपण नीट बारकाईने पाहिलं पर्याय खाली येत, या उदाहरणाचं नीट लक्ष द्या की एक उत्तर दिलेलं आहे आपल्याला 25,50,000 वजा 25,00,000 हे उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे 50,000. मग मुलांना आता काय केलंय, 25,51,111 इथे 1111 आणि 25,50,000 11,111. मुलांनो जेवढी संख्या इथे वाढवली 25,50,000 ची, जेवढी वाढवली तेवढी इकडे वाढवली. बघा 1,111 वाढवलेले, 1,111 सॉरी 25,00,000 इथे उदाहरण देताना किंचित माझ्याकडून हे झालेले 25,00,000 उत्तर आले 50,000 25,50,000 वजा 25,00,000 बरोबर 50,000 25,51,111 तर 25,01,111. असं उदाहरण हवं होत. आता उदाहरण, आता बऱ्याच वेळेस काय होत, हा संदर्भ आणि हा संदर्भ यासाठी दिलेला आहे की काही मुलं पुन्हा ही वजाबाकी करून बघताय. तर खर तर आता या ठिकाणी 25,50,000 मध्ये काय केलेले, 1,111 वाढवलेले, या 25,00,000 मध्ये सुद्धा 1,111 वाढवलेले आणि 1,111 वजा 1,111 जर केले तर ते शून्यच येणार आहे, 1,111 मधून 1,111 गेले. मग राहिलं काय आधीच उदाहरण, इथे थोडस 25,51,111 मधून 1,111 गेले. मग काय राहिलं, 25,50,000 राहिले वजा 25,00,000 म्हणजे आपलं उत्तर मात्र या ठिकाणी वजाबाकी न करताही आपल्याला सांगता आलं पाहिजे. किंवा आपण प्रत्यक्ष करून पाहूया. आता 25,00,000 हे मनाने उदाहरण घेतलेले, 1,111 वजा 25,00,000 1,111 बघा 0 0 0
शून्य पाचातून शून्य गेले पाच शून्य शून्य उत्तर आलेले 50,000. आता ही वजाबाकी आपल्याला करण्याची आवश्यकता नाही, पण आपल्याला हे कळालं पाहिजे की इथं 50,000 होते, आता 51,111 झाले, म्हणजे 1,111 वाढवले, दुसऱ्याही संख्येत 1,111 वाढवले, पण ते वजा पण झालेले, म्हणजे पहिल्या उत्तरा इतकंच उत्तर आलं पाहिजे. हे निरीक्षणावरूनही आपल्याला करता आलं तर आपला खूप वेळ वाचू शकतो, आणि जो वेळ आपण अवघड उदाहरणं असता प्रश्नपत्रिकेतील त्यांच्यासाठी देऊ शकतो. पंच्याऐंशी हजार 164 या संख्येत कोणती संख्या मिळवल्यास बघा दिसताना बेरजेचं उदाहरण दिसतंय. या संख्येत कोणती संख्या मिळवल्यास 6 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल. सहा अंकी लहानात लहान संख्या तयार होईल. मग इथे आपल्याला बेरीज झालेली आहे, तेरीच्या विरुद्ध वजाबाकी क्रिया करायला लागू शकते. 6 अंकी लहानात लहान, म्हणजे बघा बेरीज करताना लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या यांचा वारंवार संबंध येऊ शकतो. मग आता 85,164 या संख्येत कोणती संख्या मिळवल्यास अधिक काय मिळवायचं. 6 अंकी लहानात लहान संख्या, मुलांना लहानात लहान संख्या बनवताना सुरुवातीला आपण 1 घेतो आणि राहिलेले 0 असतात, म्हणजे 1, 1, 2, 3, 4, 5, 0, म्हणजे ही संख्या तयार झाली 1,00,000. 85,164 मध्ये काय मिळवायचे, म्हणजे 1,00,000 झाले पाहिजे. तुम्हाला मागाशीच बघितलं आपण उत्तरामधून ही संख्या वजा केली तर ही संख्या मिळेल. तुम्हाला बेरीज करायची असेल प्रत्यक्ष तरी चालेल. 4 आणि 6, 10 हात चालाय. 6 आणि 1, 7, 7 आणि 3, 10 हात चालाय. 1 आणि 1, 2, 2 आणि 8, 10 हात चालाय. 5 आणि 1, 7, 6 आणि 4, 10 हात चालाय. 8 आणि 1, 9, 9 आणि 1, 10 तर 14,836 मिळवावे लागतील, किंवा 1,00,000 वजा 85,164. आता ही वजाबाकी मी मुद्दामहून करून दाखवणार आहे, कारण बऱ्याच मुलांना शेवटी 0 आले की वजाबाकी करताना अडचण तयार. 1,00,000 वजा 85,164. आता इथे बऱ्याचदा हातचा मनात धरणं पण अपेक्षित आहे, आणि तो शक्य असेल तर तसं करावं. मग 10 आणि 4 गेले, आपण बघा उसने आणतो. 10 आणि 4 गेले 6 हातचाला 1. 10 आणि 7 गेले 3 हातचाला 1. 10 आणि 2 गेले 8 हातचाला 1. 10 आणि 6 गेले 4 हात चालाय. 10 आणि 9 गेले 1 आणि 1 आणि 1 हात चालाय. 1 आणि 1 गेला 0. उत्तर आलं 14,836. याला म्हणतात हातचा मनात धरता येणे. या पद्धतीची पटकन वजाबाकी करता येणं सुद्धा अपेक्षित आहे. या ठिकाणी आपण बेरीज करून पण उत्तर काढू शकतो, पण बऱ्याचदा वजाबाकी करून सोपंही जातं. तर हातचा मनात ठेवण्याची जी प्रक्रिया असते ती पण आपल्याला वजाबाकी करताना आली पाहिजे. आता बऱ्याचदा बेरीज वजाबाकी करत असताना 6 अंकी लहानात लहान, मोठ्यात मोठी, त्यातली विषम, सम असे भाग पण येतात. तुमचे ते भाग झालेला असेल संख्या ज्ञान मध्ये, किंवा लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या बनवताना हा भाग तुम्ही शिकलेले असणार आहे. पण एक चार्ट जर आपल्याला माहिती असेल, बघा
लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी संख्या आणि एकूण संख्या हा चार्ट आपल्या नजरेसमोर आपण अभ्यास करतो त्या खोलीमध्ये नेहमी असायला हवा. आणि मग एक अंकी पण एक अंकी लहानात लहान संख्या कोण आहे? एक. एक अंकी मोठ्यात मोठी संख्या कोण आहे? नऊ. एक अंकी एकूण संख्या किती आहे? नऊ. हे यासाठी घेतोय की इथून पुढच्या काही उदाहरणांमध्ये आपण हे बघतोय लहानात लहान मोठ्यात मोठी त्यात सम विषम असा पण भाग येणार आहे. दोन अंकी लहानात लहान संख्या तुम्हाला माहिती आहे दहा पासून सुरू होतात. दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 आहे हे पण माहिती आहे. पण दोन अंकी एकूण संख्या किती म्हटलं की बरेचसे मुलं थोडेसे प्रश्नांकित होतात किंवा त्यांना प्रश्न पडतो. तर मुलांना दोन अंकी दहा पासून सुरू होणाऱ्या आणि 99 पर्यंत ह्या 90 संख्या येतात. 90 99 वजा 9 पहिल्या 9 संख्या एक अंकी आहे. काही मुलं 99 वजा 10 करतात आणि 89 सांगतात. 10 ही दोन अंकी आहे म्हणून ती वजा न करता 99 वजा 9 पहिल्या 9 एक अंकी वजा करायची. 3 अंकी संख्या सुरू होतात 100 पासून संपतात 999 ला आणि 3 अंकी एकूण संख्या आहेत 900. किती आहेत? 900. 999 वजा 99 पहिल्या 99 या एक अंकी दोन अंकी. पुढे 4 अंकी. 4 अंकी सर्वात लहान संख्या आहे 1000 आणि 4 अंकी सर्वात मोठी संख्या आहे 9999. एकूण संख्या होतात 9000. आणि 5 अंकी. 5 अंकी संख्या 1 लाख सर्वात लहान. 5 अंकी सर्वात लहान 1 लाख. 5 अंकी 5 वेळा 9 सर्वात मोठी काढताना 5 वेळा 9 हा सर्वात मोठा अंक आहे. 5 वेळा 9 काढायचा. इथे चुकलो मी गडबडीत. 5 अंकी सर्वात लहान संख्या झाली 10000. 1 लाख 6 अंकी होईल सर्वात लहान. 5 अंकी सर्वात लहान संख्या झाली 10000 आणि सर्वात मोठी झाली 99999 आणि एकूण संख्या होतील 90000. त्याप्रमाणे तुम्हाला 6 अंकी करता येईल. 6 अंकी सर्वात लहान 1 लाख. 6 अंकी सर्वात मोठी 999999 आणि एकूण संख्या होती 9 लाख. या पद्धतीने आता हा चार्ट यासाठी घेतलाय. कदाचित तो तुमचा झालाही असेल. थोडस रिपिटेशन जरी झालं तरी आजच्या उदाहरणांमध्ये काही उदाहरणं येणार आहे. लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या इतकं उत्तर आलं पाहिजे तितकं. म्हणून हा चार्ट तुमच्या समोर ठेवलेला आहे. हा चार्ट आपल्या अभ्यासाच्या खुलीत पण असणं गरजेचं आहे. आणि ह्या संख्या आपल्याला माहित असतील लहानात लहान मोठ्यात मोठ्या यापासून आपण सम विषम संख्या बनवू शकतो. पुढचं उदाहरण आपण बघणार आहोत 27056. ही संख्या किंवा हे उदाहरण थोडं बदलून देतो 23849. ही संख्या 27056 पेक्षा कितीने लहान आहे? कितीने लहान आहे? कालच्या तासाला आपण बघितलं होतं शिल्लक किती, बाकी किती, कितीने लहान, कितीने मोठा आहे शब्द आले किंवा जबाकी. शिल्लक किती, राहिले किती,
फरक किती फरक कितीने मोठा कितीने लहान कितीने जास्त कितीने कमी मोठा लहान तसंच कितीने जास्त कितीने कमी हे सगळे शब्द आले की त्या उदाहरणांमध्ये काय असते वजाबाकीची क्रिया असते. शिल्लक किती राहिले किती दोन संख्यांमधला फरक किती कितीने मोठा कितीने लहान कितीने जास्त कितीने कमी हे शब्द आपल्या नेहमी लक्षात आले पाहिजे. आता या ठिकाणी कितीने लहान असा शब्द आलेला आहे आणि म्हणून आपल्याला लक्षात येईल बघा कितीने लहान म्हणजे काय आहे वजाबाकी. मग वजाबाकी करताना बऱ्याचदा काय होतं मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. इथे 23,849 ही संख्या लहान विचारली कितीने लहान कुणापेक्षा 27,056 पेक्षा आणि म्हणून मोठी संख्या जी आहे 27,056 वजा 23,849 ही वजाबाकी केल्यानंतर आपल्याला ही संख्या कितीने लहान आहे ते समजणार आहे. आणि मग 6 × 9 जात नाही मग या ठिकाणी 4 × 10 = 16 16 × 9 गेले 16 × 9 गेले शिल्लक राहिले 7 4 × 4 गेले 0 पुन्हा 0 × 8 जात नाही इथे 7 उसनादीला 10 × 8 गेले 2 7 × 3 गेले 3 तर मुलांनो ही संख्या 3207 ने कमी आहे म्हणजे ही संख्या 3207 ने मोठी आहे असे दोन्ही अर्थ होतात. आणि इथं जाणीवपूर्वक छोटी संख्या आधी दिली मोठी संख्या नंतर दिली तेही आपल्या लक्षात आलं पाहिजे की वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. छोट्या छोट्या गोष्टी आहेत या. पुढचं उदाहरण बघूया 6 अंकी बघा मागाशी चार्ट दिला तो यासाठी 6 अंकी यात आणखी बदल केला सर्वात मोठ्या विषम संख्येतून 6 अंकी सर्वात मोठ्या विषम संख्येतून सहा अंकी सर्वात लहान सर्वात लहान विषम संख्या वजा केल्यास उत्तर काय मिळेल मगाशी जो चार्ट आपण लिहिला होता तो याच साठी लिहिला होता. यात काही बदल करावा लागला तर आपल्याला बघता येईल. मग 6 अंकी सर्वात मोठी विषम नंतर पाहूया विषम हा भाग नंतर पाहू. 6 अंकी सर्वात मोठी आपल्याला माहिती मोठी संख्या बनवायची असेल तर 9 घ्यायचा किती वेळा घ्यायचा 6 वेळा घ्यायचा 6 अंकी सर्वात मोठी 9, 1, 2, 3, 4, 5, 6 ती झाली 999,999 त्यांना विषम पाहिजे योगायोगाने ही संख्या विषमच बनली. मग यात काही बदल करायचा नाही. मुलांना आता ही सम विचारली असती तर काय झालं असतं बरेच मुलं सम करताना एक मिळवतात तर मुलांना ही 7 अंकी संख्या बनेल कारण 6 अंकी मधली सर्वात मोठी आहे. जर त्यांना सम संख्या बनवायची असती तर इथे 1 ने कमी करावी लागली असते 8 करावी लागली असते पण आपल्याला विषमच संख्या विचारली आणि ही विषम संख्या झाली. याच्यातून वजा केल्यास वजा किती 6 अंकी सर्वातला सध्या इथपर्यंतच पाहू 6 अंकी सर्वातला आपण कशी म्हणतो 1, 1, 2, 3, 4, 5 झाली 1 लाख ही झाली सर्वात लहान पण ते म्हणतायत विषम संख्या. मुलांना विषमला 1 कमी केला तर ही 6 ची 5 अंकी होईल आणि विषम करायची असेल तर आपल्याला यात 1 मिळवावा लागेल आणि या 0 च्या जागी 1 मिळवला ही झाली 1,01,000 हे आपल्याला जमलं पाहिजे. नंतर बघायचं ही विषम संख्या हवी होती त्यांना
विषयांसाठी एक वाढवावा लागला सहा अंकी मध्ये आणि मग आता उत्तर काय मिळेल तर ही वजाबाकी करायची. नवातून एक गेला आठ, नवाशी नऊ, नवाशी नऊ, नऊ नऊ, नवातून एक गेला आठ. तर उत्तर आलेले 899,998. म्हणजे मगाशी आपण जो चार्ट घेतला तो याच साठी घेतला की काही उदाहरणं सर्वात लहान, सर्वात मोठी संख्या, त्यात समसंख्या, विषम संख्या यांवर पण विचारली जातात. तर आपल्याला सर्वात लहान सर्वात मोठी माहीत असेल तर त्यातली समविषम बनवण्याचं टेक्निक पण आपल्याला कळालं पाहिजे की जर सर्वात लहान होती आणि आपल्याला सम पाहिजे अजून एक घर मागे गेलं तर ती पाच अंकी होईल कारण हीच सर्वात लहान आहे. म्हणून विषम संख्या बनवताना आपण एक घर पुढे गेलो आणि विषम संख्या बनवली हे लक्षात आलं पाहिजे. पुढे काल जसं बघितलं आपण संख्येचा अर्धा पाव पाहून तो आपल्याला आला पाहिजे आणि मी तुम्हाला करून दाखवलं होतं 1,000 चा अर्धा 500, 1,000 चा पाव 250, 1,000 चा पाऊण 750, त्याच पद्धतीने 100 चा 100 म्हणजे 100, अर्धाशे म्हणजे 50, पावशे म्हणजे 25, पाऊणशे म्हणजे 75. तसंच काल आपण 1,00,000 पाहिलं, 1,00,000, अर्धा लाख 50,000, 1,00,000 25,000, 1,00,000 75,000 हा अपूर्णांकाचा भाग आपण पाहिला आणि त्याच्यावर बेरजेची उदाहरणं काल आपण पाहिली. तसंच या अपूर्णांकांमध्ये किंवा ज्याला आपण व्यवहारी संख्या म्हणतो, खरं त्याला मी अपूर्णांकापेक्षा व्यवहारी संख्या शब्द वापरेल कारण व्यवहारात बरेच जण म्हणजे 1,50,000 म्हणतात, 1,00,000 म्हणतात किंवा 1,50,000 किंवा 1,50,000 दिले या पद्धतीची भाषा व्यवहारात वापरली जाते म्हणून त्यांना आपण व्यवहारी संख्या म्हणूया. तर बेरीज वजाबाकी करताना व्यवहारी संख्यांचा वापर केला जातो. मग प्रश्न आहे पाऊण लाखा व्यवहारी संख्या पाऊण लाख लगेच आपल्या नजरेसमोर आले पाहिजे. 1,00,000 1,00,000 पाऊण भाग 75,000 पाऊण लाखात किती मिळवावे. पाऊण लाखात किती मिळवावे म्हणजे बेरीज सव्वा लाख. मुलांनो खरं तर पाव अर्धा पाऊण हे अपूर्णांक आहेत आणि या संख्यांचं वाचन आपण व्यवहारी संख्या म्हणून करतो पण ज्यांना पाऊण लाख सव्वा लाख या संकल्पना आहे या मुलांना काहीच सोडवायची गरज नाही. तोंडी उत्तर आहे पाऊण लाख म्हणजे 75,000, सव्वा लाख म्हणजे 1 आणि पाव सव्वा आणि लाखाचा पाव भाग होतो 25,000, सव्वा लाख म्हणजे 1,25,000. तर पाऊण लाख ते सव्वा लाख हा फरक जो आहे तो काही मुलांना तोंडी सांगता येईल की तो 50,000 असला पाहिजे. पाऊण लाखापासून 1,00,000 गेलो तो 25,000 आणि 1,00,000 सव्वा लाखापर्यंत आलो तो 25,000. असे दोन टप्प्यांमधला फरक 25 आणि 25 50,000 होतो. पण ज्या मुलांना लक्षात येत नाही त्यांना मात्र ही वजाबाकी करावी लागेल. पण त्यांना वजाबाकी करता येईल पण पाऊण लाख आणि सव्वा लाख या संकल्पना मात्र क्लिअर पाहिजे. आणि सव्वा लाख म्हणजे 1,25,000. मी तर म्हणतो शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या जवळपास तुम्ही सगळे टॉपचे विद्यार्थी आहात या सगळ्यांना पाऊण लाख सव्वा लाख यातला फरक तोंडी यायला पाहिजे. 1,25,000 वजा पाऊण लाख म्हणजेच 75,000 ही वजाबाकी करण्याची त्यांना आवश्यकता पडू नये अशी माझी अपेक्षा आहे आणि ती तुम्हाला येत असेल याची खात्री पण आहे. 5 आणि 5 गेले 0, इथे 0 12, 12 आणि 7 गेले 5. बघा हा फरक आला 50,000 रुपये जो आपल्याला तोंडी सांगता येणं सुद्धा गरजेचं होत. त्यानंतर पुढचं उदाहरण बघूया 3,75,725 अधिक
प्रश्नचिन्ह बरोबर उत्तर दिलेले 5,20,000 5,20,000 तर चौकटीतील प्रश्नचिन्ह बरोबर किती आता बघा बेरजेचं उदाहरण दिसतंय मगाशी आपण बघितलं या प्रकारचं उदाहरण 3,75,725 आणि उभी मांडणी केली आपण चौकटीतील संख्या इथे आणि उत्तर आलेले 5,20,000 एवढी मांडणी जमली की उत्तर आलं तुम्ही बेरीज करून पण करू शकता दुसरी पद्धत की ह्या बेरजेच्या या उत्तरातून कोणतीही एक संख्या वजा केली तर दुसरी संख्या मिळते म्हणजे 5,20,000 वजा 3,75,725 या पद्धतीने करा किंवा 5 आणि 5 10 अच्छा लाय 2 आणि 1 3 7 10 अच्छा लाय 7 आणि 1 8 2 10 अच्छा लाय 5 आणि 1 6 4 10 अच्छा लाय 7 आणि 1 8 अच्छा 8 आणि 4 12 अच्छा लाय 3 आणि 1 4 आणि 1 5 म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी या ठिकाणी कोणतीही क्रिया करता येईल बेरीज आणि वजाबाकी यांचा या पद्धतीचा संबंध आहे फक्त उदाहरणाचा अर्थ मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे आपणा सर्वांना बेरीज वजाबाकी येते पुढचं उदाहरण बघतोय आपण तर चौकट गोल त्रिकोण यांच्या जागेवर काय अंक येतील पहिला पर्याय 7 3 5 दुसरा पर्याय 9 4 5 तिसरा पर्याय 9 7 3 चौथा पर्याय 2 1 0 मुलांनो आता या ठिकाणी आपल्याला गेस करायचा पर्यायाकडे पाहिलं तर बघा चौकटीच्या जागेवर ह्या क्रमाने विचारलेले या चौकटीच्या जागेवर 7 3 5 तर हा क्रम बघा 7 3 5 पण इथेच बघायचंय आपल्याला 7 3 तर 5 राहत नाही 4 राहत जर इथं 7 मांडला इथं 3 मांडला तर इथं 4 उत्तर यायला पाहिजे इथं 5 येत मग पुढच्या पर्यायांमध्ये आपण डायरेक्ट याच पद्धतीने पाहू शकतो 7 3 4 9 4 5 9 4 5 इथं 9 4 5 9 कारण हे समान अंक आहे पुढे 9 7 2 पाहिजे इथं 3 आला म्हणजे हा पर्याय चालणार नाही 2 1 1 पाहिजे म्हणजे हा पर्याय चालणार नाही तर इथे बघा 9 4 5 9 4 5 9 4 5 म्हणजे इथं 9 9 9 इथे 4 4 4 आणि इथे 5 5 5 999 - 444 555 उत्तर होईल आणि हे आपण पर्यायातल्या फक्त निरीक्षणावरून शोधलंय बऱ्याचदा उदाहरण करत असताना सर्वात प्रथम आपलं लक्ष ज्यावेळेस उदाहरण वाचतो त्यावेळेस चारही पर्यायांकडे गेलेलं असलं पाहिजे उदाहरण वाचत असताना उदाहरण वाचल्याबरोबर चारही पर्यायांवर नजर फिरली पाहिजे आणि आपल्याला लगेच अंदाज करता येतो की हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवावं लागेल तर दिसताना अवघड वाटणारं उदाहरण पर्यायाकडे जर नजर फिरवली तर लगेचच सुटत पुढचं उदाहरण चौरस त्रिकोण या चिन्हांच्या जागी कोणते अंक येतील आणि उदाहरण आहे 8 2 त्रिकोण चौरस वजा 5 चौरस
दोन तीन आणि ह्या वजाबाकीचं उत्तर दिलेलं आहे चार चौरस पाच चौरस चार. विद्यार्थी मित्रांनो उदाहरणामध्ये समान चिन्हाला समान अंक असतो. उदाहरणार्थ या चौरसाच्या जागेवर तीन आणि एक चार इथे एक आला तर इथे एक यायला पाहिजे, इथे एक यायला पाहिजे आणि इथे एक यायला पाहिजे. आणि मग आपल्या लक्षात येत आहे की तीन आणि एक चार तिथे एक असेल तर मी इथे लगेच एक मांडणार, इथे एक मांडणार, इथे एक मांडणार. मग तीन आणि एक चार इथे एक उत्तर यायचं, मग दोनच्या पुढे एक म्हणजे अकरा आले पाहिजे. तर सॉरी आता ही बेरीज नाही आहे, वजाबाकी बघा अशी गंमत होते. आता मी काय झालं हे वजाबाकीचं चिन्ह मी स्वतः विसरलो आणि मी काय काय करायला लागलो होतो बेरीज तीन आणि एक चार अशा पद्धतीचा गोंधळ झाला. आता माझा गोंधळ झाला म्हणजे आपण चुकू शकतो. आपल्याला इथे वजाबाकी करायची आहे आणि वजाबाकी म्हणजे आपल्याला येत नाही असं नाहीये. तुम्हाला वजाबाकी येत नाही किंवा बेरीज येत नाही असा प्रश्न असतो. कोणत्या संख्येतून तीन गेले म्हणजे चार, तर आपल्याला माहिती ह्या दोघांची बेरीज इथं असली पाहिजे वजाबाकी करताना. चार आणि तीन सात, म्हणजे सातातून तीन गेले तर चार राहतात, सात वजा तीन उत्तर आलं चार. मग ह्या चौरसामध्ये सात आहे तर इथं उत्तर सात आलं पाहिजे, इथला अंक सात असला पाहिजे, इथला अंक सात असला पाहिजे. मग कशातून दोन गेले, आता वजाबाकी लक्षात ठेवायचं, कशातून दोन गेले म्हणजे सात, तर नवातून दोन गेले म्हणजे याचं उत्तर आलं नऊ. अजून त्रिकोण नाहीये कुठे, नवातून दोन गेले सात. आता दोनातून सात गेले पाच म्हणजे बारा, इथे बारा, बारा म्हणजे इकडून एक उसना घेतलाय तेव्हा बारा झाले, एक उसना घेतला त्याचे दहा दोन बारा, बारातून सात गेले पाच. मग इथे काय असलं पाहिजे, कोणामधून पाच गेले सात, तर सात आणि पाच बारा म्हणजे इथे दोन पूर्वीचा पण एक उसना दिलाय दोन आणि एक तीन, इथे तीन अंक असला पाहिजे. मग तीनातूनही पाच जात नाही पण ह्या तीनातून एक तिकडे उसना दिल्यामुळं इथे राहिलेले दोन, बरोबर आहे. इथे बारा झाले म्हणजे इथे तीन होते राहिले दोन आणि मग ह्या आठातूनही उसना दिला इथे सात आणि इथं उसना दिला त्याचे बारा, बारातून पाच गेले सात आणि सातातून हे बघा इथं तीन आला होता, हे बघा सातातून तीन गेले चार. तर मग ह्या चांदणीच्या जागेवर आलेला आहे तीन, चांदणी बरोबर तीन, चौरस बरोबर, चौरस बरोबर आलाय सात आणि त्रिकोण बरोबर, त्रिकोण बरोबर आलाय नऊ, तीन सात नऊ. थोडस अवघड वाटणार उदाहरण, कारण इथे काय होत आहे इथे उसना दिल्यामुळं बारातून पाच गेले सात, बारा म्हणजे इथे दोन पण आधीचा उसना दिलेला आहे तो दोन आणि एक तीन असला पाहिजे हे आपल्या लक्षात येणं महत्वाची गोष्ट आहे. वजाबाकी मधलं थोडस काठिण्य पातळीचं किंवा किंचितसा गोंधळ करेल असं उदाहरण, पण आपल्या बेरीज वजाबाकीच्या संकल्पना जर क्लिअर असतील, एकदम नीट असतील, तर आपण हे उदाहरण चुकता कामा नाही. पुढचं उदाहरण बघूया, एका संख्येत सहा दशलक्ष सहा द शून्य ल आठ द पाच ह चार श दोन द शून्य ए आहेत. या संख्येतून या संख्येतून 1,80,420 ही संख्या वजा केल्यास, ही संख्या वजा केल्यास कोणती संख्या मिळेल किंवा वजा केल्यास कोणती संख्या मिळेल असा प्रश्न.
मुलांनो ही वजाबाकी येते आपल्याला असं गृहित धरल्यानंतर त्यांनी आपलं संख्या ज्ञान पण तपासण्याचा विचार केलेला आहे. एका संख्येत एवढे हे 7 दल म्हणजे 6 दशलक्ष, 0 लक्ष, 8 10 हजार, 5 हजार, 4 शतक, 2 दशक, 0 एकक आहे. तर ही संख्या तयार करता येणं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि आपला संख्या तयार करण्याचा फॉर्मॅट आपल्या सर्वांना एकच दशक शतक, 1000 दशहजार, लक्ष दशलक्ष या पद्धतीचा आहे. एकक दशक शतक म्हणजे या ठिकाणी हे 3, हे 2 आणि हे 2 असे एकत्र. ठीक आहे, आता 6 दशलक्ष, मग दशलक्षच्या घरात मी 6 मांडणार. दशलक्षच्या घरात किती मांडणार? 6. 6 दशलक्ष, 0 लक्ष, लक्षच्या घरात 0, 8 दशहजार, दशहजारच्या घरात 8, 5 हजार, हजारच्या घरात 5, 4 शतक, शतकच्या घरात 4, 2 दशक, दशकच्या घरात 2, 0 एक. झाली संख्या तयार. बघा, 60,85,420 या संख्येतून वजा 10,80,420, 10,80,420 वजाबाकी येते तुम्हाला. वजाबाकी सोपी आहे, फक्त ही संख्या बनवता येते का हे महत्वाचं आहे. संख्या बनवणं किती सोपं आहे जर आपला फॉर्मेट ठरलेला आहे. फक्त बऱ्याच मुलांना ही मांडणी कशी करायची हे लक्षात येत नाही. तर ज्याच्या त्याच्या घरात जो तो अंक ठेवून द्यायचा, ज्याच्या त्याच्या घरात पाठवला ती संख्या तयार झाली आणि वजाबाकी करणं ते एकदम सोपं. 2 गेले 0, 4 गेले 0, 5 गेले 5, 8 गेले 0, 0. बघा किती सोपी वजाबाकी दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला वजाबाकी पेक्षा ही संख्या तयार करता येते की नाही हे या उदाहरणामध्ये बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2023 सालचा पेपर मी काल पाहिला. जवळजवळ 7 ते 8 उदाहरणांमध्ये वजाबाकीची क्रिया आलेली आहे की त्यात वजाबाकीला महत्व दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. एक उदाहरण मनाने घेतो मी सोप. बघा, 2 संख्यांमधील फरक म्हणजे वजाबाकी हा 26 आहे आणि त्यांची बेरीज 110 दिलेली आहे. तर मोठी संख्या कोणती, लहान आणि मोठी संख्या बघूया आपण. ही पहिली संख्या फरक म्हणजे वजाबाकी, ही दुसरी संख्या लहान संख्या मोठी संख्या इथं आणि लहान संख्या, कारण मोठी मधून लहान वजा होते आणि ह्या 2 संख्यांचा फरक आलेला आहे 26. आणि त्यांची बेरीज ही मोठी संख्या आणि ही दुसरी संख्या लहान संख्या यांची बेरीज मात्र आहे 110. विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण आपल्याला सोडवायचंय तर मोठी संख्या कोणती हे शोधायचंय. आता आपण ही वजाबाकी आपल्याला दिलेली, आपण इथे येणार ज्या 2 संख्यांची बेरीज 110 आहे यांच्यातला फरक 26 आहे. फरक 26 म्हणजे मोठी संख्या जी आहे ती हिच्यापेक्षा 26 ने मोठी, लहान संख्येपेक्षा ही संख्या 26 ने जास्त आहे. मुलांना काय करायचं, कोणती गोष्ट वाटायची असेल जो जितक्याने मोठा आहे ते देऊन टाकायचा. ही संख्या 26 ने मोठी आहे, मग एकूण बेरजेतून 26 काढायचे, इथे 26 काढायचे आणि मोठ्या संख्येला देऊन टाकायचे. आणि इथं जे शिल्लक राहतील त्याचे 2 समान भाग करायचे, दोन्हीला देऊन टाकायचे. हे जे दिले ही मोठी संख्या नाही झाली, हे फक्त त्याचे जास्तीचे दिलेले मोठ्या संख्येतले,
ज्यादा जेवढे होते तेवढे दिले, राहिलेल्याचे दोन समान भाग आपल्याला करायला लागतील. 110 मधून 26 गेले, 10 तून 6 गेले, 4 चालाय, 11 तून 3 गेले, 11 तून 3 गेले 8, राहिले 84 शिल्लक. आपण हिला फक्त जास्तीचे दिलेले, त्या 84 दोन समान भाग करा भागिले 2, 2 चौक 8, 2 दुणे 4, 42 आला, 42 आला. बघा मुलांनो, 42 42 सारखे आले आणि ही 26 नेमकी आहे, म्हणून मोठी संख्या झाली 68. मोठी संख्या 68, लहान संख्या 42. बेरीज करून पहा, 110 आहे ना, आणि आता इथं खात्री करा 68 वजा 42 26 आता. 8 तून 2 गेले 6, 6 तून 4 गेले 2. बघा उदाहरण, बेरीज आणि वजाबाकी दोन्हीमध्ये अतिशय सोपं उदाहरण आहे. मोठी संख्या लहान संख्या शोधताना जी संख्या मोठी आहे एकूण बेरजेतून, ही 26 ने मोठी आहे, 26 इथून काढायची बेरजेतून, जास्तीचे देऊन टाकायची. आणि जेवढे शिल्लक राहतील त्याचे दोन समान भाग करायचे, दोन्हीला देऊन टाकायचे. दिसताना उदाहरण किती सोपं आहे, संख्या बारीक आहे, फरक 26 आहे, बेरीज 110 आहे, अंक लहान आहे, पण यातलं हे टेक्निक जर आपल्याला लक्षात आलं वाटप करण्याचं, तर मग बेरीज वजा बाकीवरील संकल्पना आपल्या आणखी दृढ होती याची मला खात्री आहे. आता बघा, एक दोन उदाहरणं या घेऊन मी 2023 सालच्या प्रश्न पत्रिकेकडे येणार आहे. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. पुन्हा आपण जो चार्ट बनवला होता त्यावर, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या. यांची बेरीज 3 अंकी, यांची बेरीज 3 अंकी, लहानात लहान 3 अंकी, लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. कितीने मोठी आहे बेरीज वजाबाकी संमिश्र उदाहरण 2017 साली आलेलं हे उदाहरण. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या, 5 वेळा 9, 1 2 3 4 5. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 99. यांची बेरीज करा, बेरीज आधी 9 9 18 17, 9 9 18 19, 17 9 1 10 17, 9 1 10 17, 9 1 10. हे उत्तर आलं आपलं 1,98,000. ही 3 अंकी लहानात लहान संख्या, 3 अंकी लहानात लहान संख्या आहे 100. याच्यापेक्षा कितीने मोठी, कितीने मोठी म्हणजे वजाबाकी 1,98,000 वजा 100. बघा 88, 9 तून 0 गेले 9, 0 तून 1 गेला म्हणजे 10 तून 1 गेला 9 हत्सालाय, 10 तून 1 गेला 9 हत्सालाय, 10 तून 1 गेला 9 हत्सालाय, 1 तून 1 गेला 0. उत्तर आलं 99,998. 99,998 ने मोठी आहे.
उदाहरण फार अवघड नाही, फक्त आपल्याला चार्ट लक्षात असला पाहिजे आणि त्या पद्धतीने काय विचारलंय, खरं तर शिस्तीने काय काय करतोय आपण ते जर प्रश्नामध्ये आपल्या हे झालं असं खाली अंडरलाईन केलं गेलं तर आणखी चुकण्याची शक्यता कमी होती. त्याच्यात बेरीज वजाबाकी दोन्ही घटक आलेले आहेत, लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या हा ही भाग आलेला आहे. अजून काही उदाहरणं होती पण आपण ती थोडीशी थांबून मी 2023 पेपर आपल्या समोर ठेवतोय. 2023 सालामध्ये वजाबाकी या घटकावर काय काय विचारलं गेलं ते आपण पाहूया. बघा कुठे कुठे उदाहरण आले, बघा किलोग्रॅम, ग्रॅम, लिटर, मिलीलिटर, ज्याला आपण मेजरमेंट म्हणतो किंवा मापन म्हणतो, या मापन घटकावर सुद्धा बेरीज वजाबाकी विचारली जाते. एका संस्थेने शाळेतील मुलांना देण्यासाठी एका संस्थेने 2023 पेपर आहे, शाळेतील मुलांना देण्यासाठी ६५ किलोग्रॅम ५०० ग्रॅम मिठाई आणली. ६० किलोग्रॅम २०० ग्रॅम मिठाईचे वाटप झाले. ६० किलोग्रॅम २०० ग्रॅम मिठाईचे वाटप झाले. तर किती मिठाई शिल्लक राहिली बघा वजाबाकी, तर किती मिठाई शिल्लक राहिली वजाबाकीवरच या पेपर मधलं एक उदाहरण. म्हणजे वजाबाकी हा एकच घटक असं नाही की फक्त वजाबाकी विचारली जाते, अनेक घटकांवर वजाबाकी विचारली जाते. मग आता इथे आपल्याला किलोग्रॅम ग्रॅम ह्या पद्धतीने मांडता येईल वजाबाकी करताना. किलोग्रॅम ग्रॅम एखादा विद्यार्थी दशम चिन्हामध्ये मांडून वजा करेल, किलोग्रॅम ग्रॅम, ६५ किलोग्रॅम ५०० ग्रॅम एवढी मिठाई आणली होती, वजा ६० किलोग्रॅम २०० ग्रॅम वाटप केली. सोपी वजाबाकी, एखादा विद्यार्थी दशम चिन्हामध्ये ६५.५०० वजा ६० दशम चिन्ह २०० आणि या ठिकाणी आपल्याला पर्यायांचा विचार करावा लागेल की आपल्याला पर्याय कशामध्ये दिलेले, तर पर्याय किलोग्रॅम ग्रॅम मध्ये दिलेले असं सोडवलं आणि ज्यांच्या संकल्पना क्लिअर आहे असं सोडवलं तरी किलोग्रॅम आणि ग्रॅम हे उत्तर येतं ५ किलोग्रॅम ३०० ग्रॅम आणि असा पर्याय क्रमांक 4 मध्ये त्यांनी दिलेला आहे. तुमचं इकडे असेल 5.300 किलोग्रॅम म्हणजेच 5 किलोग्रॅम ३०० ग्रॅम. तर या पद्धतीने हे पहिलं उदाहरण 2023 पेपर मधलं आपण पाहिलं. पुढचं वजाबाकीचं उदाहरण आपण बघूया 2023 मधलंच. मी तुम्हाला मोजून सांगतो 5 ते 7 उदाहरणं वजाबाकी या क्रियेवर आलेले. पुढचं उदाहरण आहे 2023 सालातलंच. एका दूध केंद्रात बघा याच्यात गुणाकार पण आहे आणि वजाबाकी आहे, दोन क्रिया आहे. एका दूध केंद्रात एक लिटरच्या ३०० पिशव्या व 500 मिलीच्या म्हणजे 500 मिलीलिटरच्या 500 मिलीच्या 600 पिशव्या. जी मुलं हुशार असतात मुलांना 500 मिली म्हणजे अर्धा लिटरच्या 600 पिशव्या, मुलांना अर्धा लिटरच्या 2 पिशव्या घेतल्या तर 1 लिटर होतंय. म्हणजे अर्धा लिटरच्या 600 पिशव्या म्हणजे उदाहरण वाचतानाच काही मुलांना हे कळालं पाहिजे ही 300 लिटर आहे. 1 लिटरच्या 300 पिशव्या म्हणजे 300 लिटर
500 म्हणजे अर्धा लिटरच्या 600 पिशव्या म्हणजे 300 लिटर ही संकल्पना उदाहरण वाचत असताना ज्या मुलांना कळे त्यांना गणित हा विषय किंवा वजाबाकी कोणताही घटक असू द्या त्या संकल्पना खऱ्या अर्थाने की आहे. 500 मिलीच्या 600 पिशव्या होत्या. त्या दिवशी पाचशे 60 लिटर दुधाचे वाटप झाले. मुलांना वाटप झाले म्हणजे एवढं दूध वाटप केलंय मुलांना, सॉरी दूध केंद्रात आहे, वाटप झालं म्हणजे त्या ठिकाणी दूध केंद्रातून ते दूध बाहेर गेलेले. तर एकूण किती लिटर दूध शिल्लक राहिले? तर एकूण किती लिटर दूध शिल्लक राहिले? शिल्लक शिल्लक म्हणजे वजाबाकी, इथे गुणाकार आणि वजाबाकी दोन क्रिया आहेत. आणि मग बघा, 1 लिटरच्या 300 पिशव्या म्हणजे झालं 300 लिटर दूध. 500 मिली म्हणजे अर्धा लिटर हे ज्यांना कळालं, 500 मिलीच्या 600 पिशव्या आहे, 600 निम्मा, 600 अर्धा हे सुद्धा 300 लिटर दूध झालं. म्हणजे दूध झालं एकूण 600 लिटर, दूध केंद्रात जमा झालं 600 लिटर. 560 लिटर वाटप झालं म्हणजे वजा 560, तर किती शिल्लक राहिलं? 40 लिटर दूध शिल्लक राहिलं. हे दुसरं वजावाटीचं उदाहरण 2023 पेपर मध्ये आलं होतं. इथे ही संकल्पना जी अर्धा लिटरची, 500 मिली म्हणजे अर्धा लिटर आणि त्या 600 पिशव्या, अर्धा अर्धाच्या 600 पिशव्या म्हणजे 300 लिटर दूध होत, हे तोंडी किंवा वाचत असताना ह्या संकल्पना आपल्या लक्षात आल्या पाहिजे. पुढे 2023 या प्रश्नपत्रिकेतलं वजाबाकीवरच आपण पुढचं उदाहरण बघूया. जावेदने रुपये 3000 ला 1 रुपये 3000 ला 1 याप्रमाणे आंब्याच्या 10 पेट्या खरेदी केल्या. खरेदी म्हणजे इथ नफा तोटा त्याच्यात वजा होईल. खरेदी केल्या, काही दिवसांनी काही आंबे नसल्यामुळे त्यातील काही आंबे नसल्यामुळे रुपये 1200 ला 1 याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या. याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या. तर त्याला किती तोटा झाला? आता मुलांना त्यांनी शेकडा तोटा विचारलेलाय, पण मी शेकडा तोटा घेतला नाही कारण मला शेकडेवारी किंवा नफा तोटा शिकवायचा नाही. यात आलेली वजाबाकी मला तुम्हाला सांगायची आहे. मग मुलांनो, 3000 ला 1 खरेदी किंमत, 3000 ला 1 याप्रमाणे किती? 10 पेट्या. हे झाल्या 30000 रुपयांच्या. हे 3 0 1 0 4 आणि 3 1 3. काही दिवसांनी आंबे नसले पण त्यांनी सगळ्या पेट्या 1200 प्रमाणे घेतल्या. 1200 गुणिले 10, 1 2 3 0 12 1 12, 12 वर 3 0 म्हणजे 12000 ला त्या पेट्या त्यांनी विकल्या. तोटा झालाय, 30000 गेले 12000 मिळाले. या ठिकाणी किती तोटा झाला हे पाहिला. आणि शेकडा तोटा काढायचा असेल तरी तुम्हाला एकूण तोटा काढावा लागणार. म्हणजे नफा तोटा
या प्रकरणात सुद्धा काय आलेली आहे, वजाबाकी आलेली आहे. म्हणजे वजाबाकी हा घटक सगळ्या ठिकाणी आहे. आणखी पुढचं एक उदाहरण बघूया आपण. अजून जवळजवळ 4-5 उदाहरणं आहेत प्रश्नपत्रिकेत आलेली 2023 एक दोन उदाहरणं होतील आपली. अजून लोकेश व रोशन एका कंपनीत काम करत होते. लोकेश आणि रोशन हे उदाहरण पण थोडक्यात लिहितो. लोकेश आणि रोशन एका कंपनीत काम करत होते. रोशनला एका महिन्याचा पगार, रोशनचा पगार 15,500 रुपये. रोशनचा पगार होता 15,500 आणि लोकेशला 17,500. तर लोकेशचा पगार होता 17,500. बघा व्यवहारी संख्या 17,500. तर त्या महिन्यात लोकेशला रोशन पेक्षा किती रुपये पगार जास्त मिळाला? लोकेशला रोशन पेक्षा किती जास्त पगार मिळाला? म्हणजे काय झालं, पुन्हा व्यवहारी संख्यांचं लेखन आणि वजाबाकी. लोकेशचा पगार ज्यादा आहे तो वरती मांडता आला पाहिजे. 17,500 म्हणजे 18,000 पूर्ण नाहीये, 17,500 म्हणजे 17 आणि पाऊण ही संकल्पना आपली पूर्ण पाहिजे. आणि हजाराचा पाऊण भाग असतो 750. 17,750 वजा 15,500 म्हणजे 15,500. तर जो काही फरक येईल तेवढा पगार. मला तुम्हाला वजाबाकीचे उदाहरण त्यांचा अर्थ समजून सांगायचा आहे. प्रत्यक्ष वजाबाकी कशी करायची हे सांगण्यापेक्षा व्यवहारी संख्या, त्यामध्ये येणारे नफा तोटा आणि मग कशा पद्धतीने करावं हा अर्थ समजून देण्याचा मी जास्त प्रयत्न. आता हे बघा, नफा तोटामध्ये बरं आहे हे उदाहरण नुसतं सांगतो. जयने जुनी मोटरसायकल 17,000 विकत घेतली. जय त्याची खरेदी मोटरसायकलची 17,000 रुपयाला त्यांनी मोटरसायकल घेतली. याच परीक्षेतलं उदाहरण आहे. 2 महिन्यांनी 15,000 विकली. 2 महिन्यांनी 15,000 विकली तर या व्यवहारात त्याला किती रुपये तोटा झाला? इथे शेकडा नफा शेकडा तोटा काहीच विचारला नाही, किती तोटा झाला? तर तोंडी 2,000 रुपयांचा त्याला तोटा झाला. आणखी एक उदाहरण आहे. निखिलने 3 चोकोबार विकत घेतले. निखिलने 3 चोकोबार विकत घेतले. किती घेतले? 3 चोकोबार. आणि 3 चोकोबार विकत घेतल्यानंतर त्याने दुकानदाराला 50 रुपये दिले. किती रुपये दिले? 50. 50 रुपये दिल्यानंतर दुकानदाराने त्याला 5 रुपये परत दिले. 5 रुपये परत दिले तर 1 चोकोबारची किंमत किती? आता इथं मुलांना उदाहरण तसं गुणाकाराचं आहे, पण 5 रुपये परत दिले 50 मधून, म्हणजे इथं सुद्धा आपल्याला वजाबाकीची क्रिया करावी लागते. तर 3 चोकोबार पडले 45 रुपयाला. 3 चोकोबार इथं गुणाकाराच्या विरुद्ध भागाकार, तर 1 चोकोबार आहे 15 रुपयाला. म्हणजे जवळजवळ तुम्ही असं गृहित धरा की आपल्याला कोणतंही उदाहरण असेल तर ज्या मूलभूत क्रिया का म्हणतो आपण, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांना मूलभूत क्रिया म्हणतो. कारण ह्या जवळजवळ सर्वच उदाहरणांत आपल्याला कराव्या लागतात. एक वेगळं उदाहरण, दोन उदाहरणं घेतली तर चालतील का मॅडम? हो घ्या सर, घ्या. दोन वेगळी उदाहरणं आहेत, एवढी घेऊन आपण थांबूया. 2023 परीक्षेतलंच उदाहरण आहे. 2 घनाकृती ठोकळे एकमेकांस जोडले असता
दोन घनाकृती तुकडे एकमेकांत जोडले असता तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीच्या कणांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल, कितीने जास्त वजाबाकी. मुलांनो इथं वजाबाकीची क्रिया आहे, परंतु तुम्हाला वजाबाकी येते असं त्यांनी गृहित धरलंय आणि त्यांनी तुमची इथे गंमत बघितली की तुम्हाला घनाकृती तुकड्यांची घन आकृती दोन घन एकमेकांना जोडले तर त्यातल्या कडा आणि पृष्ठ बदलणार आहेत का. तर कोणताही घन घ्या किंवा इष्टिकाची भी दोन घन आपण जेव्हा जोडू त्यांनी त्रिमिती आकृती म्हटलंय, तयार होणारी त्रिमिती आकृती म्हणजेच इष्टिका चितीचा आकार तयार होणार आहे. आणि दोन घन जेव्हा आपण एकमेकांना, आता घन आपण बघितले तर वरच्या चार कडा, खालच्या चार कडा आठ आणि कडेच्या चार, एकूण घनांच्या कडांची संख्या 12. आणि पृष्ठ म्हणजे आपल्या एखादी खुली बघा, समोरासमोरच्या भिंती त्या पृष्ठ आहेत 6. आणि जेव्हा हे दोन घन आपण एकमेकांना जोडतो मुलांनो, इष्टिका चितीचा आकार तयार होतो. इष्टिका चितीच्या कडा आणि पृष्ठांची संख्या सेम आहे. आपल्याकडे फार वेळ नाहीये म्हणून त्या गोष्टी आपल्याला जास्त, आणि हा घटक वेगळा आहे पण याच्यातही वजाबाकी आलेली आहे. आणि त्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल तर याच्यामध्ये कडा आणि पृष्ठांमध्ये बदल होत नाही. दोन घन एकमेकांना जरी जोडले तरी त्यांच्या कडा मात्र 12 राहणार आहेत, पृष्ठ 6 राहणार आहेत आणि ती होईल 6 जास्त. ही जी वजाबाकी तुम्हाला येते पण त्यांनी बघितलंय एकमेकांना जोडल्यावर तुमची जमली होते का, काही मुलं 12 आणि 12 24 कडा धरतील का, पृष्ठ 6 आणि 6 12 धरतील का, त्यांचा फरक 12 होईल का. आणि 12 हा पर्याय पण त्यांनी प्रश्नाच्या पर्यायात दिलेला आहे. म्हणजे वजाबाकी करताना आपल्याला इतर प्रकरणांशी कसा संबंध येतो हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. एक शेवटचं उदाहरण घेतो, खरं तर अजून 3-4 उदाहरणं आहेत या प्रश्नपत्रिकेत की ज्याचा वजाबाकीशी संबंध आलेला आहे, पण एक उदाहरण घेऊन आपण थांबूया. 5 अधिक 2 अंशे 10 अधिक 4 अंशे 100 अधिक 5 अंशे 1000 वजा वजा दुसरी संख्या दिलेली 2 अधिक 1 अंशे 10 अधिक 3 अंशे 100 अधिक 2 अंशे 1000. बघा दशम चिन्हावरचं उदाहरण, ही संख्या मुलांनो दशम चिन्हाची संख्या आहे. 5 एकक आहे, 5 एककानंतर छेद 10 आहे म्हणजे दशम स्थान, शतांश स्थान, सहस्रांश स्थान. त्यानंतर एकक, 2 एकक, दशम स्थान, शतांश स्थान, सहस्रांश स्थान. मग 5 पहिली संख्या कशी तयार होणार आहे, 5 दशम चिन्ह दशम स्थान 2 4 5. तुम्हाला जर स्थान माहित असतील संख्या लिहिताना आपण एक दशक शतक इकडे संख्या तयार होते पूर्ण संख्या, आणि दशम चिन्हाच्या पलीकडे दशम स्थान म्हणजे ज्यांचा छेद 10 आहे, शतांश स्थान म्हणजे ज्यांचा छेद 10 आहे, सहस्रांश स्थान म्हणजे ज्यांचा छेद 1000 आहे. मग त्या स्थानानुसार आपण संख्या लिहिल्या 5 एकक पुढे दशांश शतांश सहस्रांश दशम चिन्हाच्या पुढे लिहितो 5 दशम चिन्ह 2 4 5 2 दशम चिन्ह दशम स्थान शतांश सहस्रांश 1 3 2 आणि यांची वजाबाकी. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वजाबाकी पेक्षाही ही अपूर्णांकातली संख्या दशम चिन्हातली संख्या तयार करता येते का नाही हे या ठिकाणी बघितलेलं आहे. वजाबाकी आलेली आहे, आणखी 2 उदाहरणांमध्ये वजाबाकी आहे या ठिकाणी, परंतु आता भरपूर वेळ झालेला आहे, आपला वेळ संपलेला आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा खरं तर शिष्यवृत्ती परीक्षेचा अतिशय सुंदर मार्गदर्शन वर्ग
गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर साहेब, माननीय शिक्षणाधिकारी पाटील साहेब ज्यांच्याकडे शिष्यवृत्तीची धुरा आहे जिल्ह्याची, त्या आदरणीय कुलट मॅडम, रवी भापकर सर, पवार सर, त्यांची तंत्रस्नेही टीम, या सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण मला या ठिकाणी आपण संधी उपलब्ध करून दिली. खर तर खूप मुलांची संख्या असल्यामुळे संवाद साधता येत नाही. मुलांचे चेहरे किंवा त्यांच्या चेहऱ्यावर किती समजलं किती नाही एवढी एक उणीव सोडली तर खर तर हुशार मुलांना त्याची फार आवश्यकता नसते. परंतु एक सुंदर असा उद्बोधन वर्ग या निमित्ताने सुरू केलेला आहे. सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आणि आजच्या तासाला थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आणि काल दोन तासिकांमध्ये आदरणीय श्री अनिल कडलक सर यांनी आपल्याला बेरीज वजाबाकी त्यावर कशा प्रकारचे उदाहरणं येतात, आपण आपली म्हणजे विद्यार्थ्यांची चूक कुठे होते ती होणे म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर याबाबत अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे सरांनी. त्याचप्रमाणे सरांनी 2023 प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून बेरीज वजाबाकीवर कशी कशी उदाहरणं आलेली आहेत हेही सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. तर मी सरांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे आदरणीय रवी भापकर सर, डॉक्टर पवार बाबासाहेब सर यांचे धन्यवाद व्यक्त करते. थांबवत आपण इथे. त्या मुलांसाठी एक सूचना आहे पा, उद्या नवोदयची परीक्षा आहे, तर नवोदयच्या परीक्षेला प्रथमतः सर्वांना शुभेच्छा. त्याचप्रमाणे नवोदयची परीक्षा असल्यामुळे आपली उद्याची सकाळची तासिका जी 7 ते 8 असते ती सायंकाळी 5 ते 6 होईल आणि 8वीचे नेहमीप्रमाणे 7 ते 8 होईल. तर उद्या आपण 5 वाजता भेटूयात. सर्वांना धन्यवाद. ओके, थँक्यू. थँक्यू.